बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे संपर्काबाहेर आहेत। दोन दिवसांपासून घाटगे संपर्काबाहेर आहेत। मुश्रीफांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानं नाराज असल्याचं बोललं जात आहे। घाटगे समर्थकांचा समाज माध्यमांवर जोरदार प्रचार सुरू झालाय। कोल्हापूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे संपर्काबाहेर आहेत। दोन दिवसांपासून ते संपर्काबाहेर आहेत। मुश्रीफांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानं घाटगे नाराज असल्याचं बोललं जात आहे। घाटगे समर्थकांचा समाज माध्यमांवर जोरदार प्रचार केला जातोय। आमचा गट, आमचं सरकार, आमची निष्ठा फक्त राजे, समरजित सिंह, विक्रम सिंह घाटगे विषय संपला, असं समाज माध्यमांवर प्रचार केला जातोय। गेले दोन दिवस समरजित घाटगे हे संपर्काबाहेर आहेत। आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अमर, काय अधिकची माहिती? कागल तालुक्यामध्ये चार गटांमध्ये कागल तालुका विभागलाय। मंडलिक, मुश्रीफ, घाटगे आणि अमर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। अमर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। काही तांत्रिक अडचणींमुळे अमर यांचा आवाज पोहोचत नाहीये। कोल्हापूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे संपर्काबाहेर आहेत। कट्टर विरोधक असलेल्या हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळाल्याने घाटगे नाराज असल्याचं बोललं जात आहे। दोन दिवसांपासून समरजित घाटगे हे संपर्काबाहेर आहेत। सध्या समाज माध्यमांवर जोरदार प्रचार सुरू झालाय। आम्ही राजेंसोबत, राजे ठरवतील तो पक्ष, ठरवतील ते धोरण म्हणत समर्थकांनी घाटगे यांना पाठिंबा दर्शवलाय। आता घाटगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळाल्याने घाटगे नाराज असल्याचं बोललं जात आहे। आता घाटगे काय निर्णय घेणार, काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दोन दिवसांपासून समरजित घाटगे हे संपर्काबाहेर आहेत। सध्या घाटगे समर्थकांनी सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू केलाय। आम्ही राजेंसोबत, राजे ठरवतील तो पक्ष, ठरवतील ते धोरण म्हणत समर्थकांनी आता घाटगे यांना पाठिंबा दर्शवलाय। कोल्हापूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे संपर्काबाहेर आहेत। घाटगे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे। राज्यातील सत्ता नाट्यानंतर घाटगे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। दोन दिवसांपासून समरजित घाटगे हे संपर्काबाहेर आहे, त्यामुळे आता ते काय निर्णय घेतात, काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हसन मुश्रीफ हे त्यांचे कट्टर विरोधक आणि त्यांना आता मंत्रीपद मिळाल्यानंतर घाटगे नाराज असल्याचं बोललं जात आहे। घाटगे आणि त्यांच्या समर्थकांची कोंडी होत असल्याचं बोललं जात आहे। आता यावर घाटगे काय भूमिका घेतात, काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्यासोबत पुन्हा एकदा फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अमर, काय अधिकची माहिती? कागल तालुक्याचं राजकारण मुश्रीफ, मंडलिक आणि दोन घाटगे यांच्यामध्ये विभागलेलं आहे। संजय घाटगे हे मागच्या वेळा शिवसेनेचे उमेदवार होते, त्याचबरोबर मुश्रीफ हे राष्ट्रवादी होते आणि समरजित घाटगे अपक्ष होते आणि मंडलिकांनी मुश्रीफांना आणि घाटगेंना पाठिंबा दिला होता। या परिस्थितीमध्ये घाटगेंनी किरकोळ म्हणजे 50 आत बाहेर मताने मुश्रीफ विजयी झाले होते। त्या अपक्ष असताना त्यांनी एवढी झुंज दिली होती, त्यानंतर भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष केलं, म्हाडाचे अध्यक्ष केलं, त्यानंतर व बऱ्याच वेळा
कोल्हापूर जिल्ह्यात दौरा असताना देवेंद्र फडणवीस यांची जवळीक दिसली, त्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आला आणि ज्या 19 पासून आज अखेर ते कालपर्यंत सांगत होते की मी कोणत्याही परिस्थिती भाजपचा आमदार होणारच आहे आणि 2 दिवस झाले ह्या राजकीय घडामोडीवर रविवारपासून समर्जित गाडगे नॉट रिचेबल झाले आहेत, कोणाचीही संपर्कात नाही आहेत, परंतु त्यांचे जवळचे निकटवर्तीय सांगत आहेत की कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमदार होणार आहे, पक्ष कोणता नाही आहे, आम्ही राजे सांगतील तो पक्ष. अशा परिस्थितीत कागल तालुक्यामध्ये बॅनर्स असतील, सोशल माध्यमातून सगळीकडे व्हायरल होत असेल, राजे कोणता आता निर्णय घेतात याकडून सगळ्यांचे लक्ष लागलंय. धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.